उद्धव ठाकरेंना धक्का देणाऱ्या दोन मोठ्या बातम्या समोर येत आहेत. आता महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. कारण आगामी काळात मुंबईसह अनेक महत्वाच्या शहरांमध्ये महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यातून मुंबई महानगरपालिकेचं वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. महानगरपालिका निवडणुकांनंतर लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे, त्यानंतर लगेच विधानसभेची निवडणूक असणार आहे. त्यामुळे या घडामोडींकडे राज्याचं लक्ष असणार आहे. असं असताना गृह विभागानं मोठा निर्णय घेतलाय. एकीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात येते आहे. असं असताना गृह विभागानं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का देणाऱ्या दोन बातम्या या समोर आल्या. गृह विभागाकडून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षेच्या ताफ्यातील एक एक एस्कॉर्ट व्हॅन काढण्यात आलेली आहे. तसेच मातृश्री परिसरातील सुरक्षिततेही कपात करण्यात आलेली आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. दुसरीकडे ठाकरे कुटुंबियांच्या अतिशय जवळच्या व्यक्तींवर ईडीनं छापेमारी केली आहे. मुंबईतला कथित कोविड सेंटर घोटाळ्या प्रकरणी ईडीनं तब्बल 15 ठिकाणी छापेमारी केली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती असलेले सुरज चव्हाण यांच्या घरी ईडीनं धाड टाकली. तसेच खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती सुजित पाटकर यांच्या घरावरही ईडीनं छापा टाकलाय. विशेष म्हणजे ईडीनं फक्त सुजित पाटकर यांच्या घरावर छापा टाकला नाही, तर सुजित पाटकरांचे बिझनेस पार्टनर राजीव साळुंके, हेमंत गुप्ता, संजय शाह यांच्या घरावरही छापा टाकलाय.